नमस्कार, राधाकृष्ण किचन मराठी मध्ये मी जयश्री पवार आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. आज मी तुमच्यासाठी नवीन असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे, तर चला बघूया मग. हे दृश्य तुम्ही बऱ्याच वेळेस तुमच्या घरी बघितलं असेल. गावाकडे असंच काहीतरी वेल झाडावर चढतो आणि मग त्याला तोडण्यासाठी लागलेला पराकष्टा असाच असतो. असे आमचे आप्पा भोपळे तोडतायत, कारण हे झाडावरती गेले आणि हा वेल खराब होऊ नये म्हणून मोठे मोठे भोपळे तोडून घेत आहे. आणि हे खाली घेण्यासाठी आमचा पूर्ण परिवार इथं हजर होता आणि खूप मजा आली. सगळेजण हसत होते आणि आयडिया देत होते की कसं तोडायचं, तिथपर्यंत कसं पोहोचायचं. आमच्या जाऊबाई सांगत होत्या की आप्पा कुठून आणि कसं जा, आणि ते पण खूप प्रयत्न करून आणि बघा पकडलं. आणि आम्ही सगळे इथंच उभे होतो, याचा काही उपयोग नाही, पण आम्ही असंच तोडून जरांना खाऊ घालण्यासाठी तोडत होतो. आणि एक मला आलं मोठंसं आणि आता मी गाईला टाकण्यासाठी घेऊन गेले कट करायला. माझे सासरे पण इथंच होते, माझे मिस्टर चिननन एक दिवाळीला आल्या होत्या त्या, तर जाणार होत्या आज. आमची अशी घाई गडबड चालू होती, बघा कशा लगबगीनं कतली घेऊन आले तोडण्यासाठी. थोडी जाम केली आता आणि इकडून पण खूप सारे लटकत आहे. छोट्या छोट्या गोष्टीमधनं खुश व्हायला मिळतं. खूप साऱ्या गोष्टी असतात, मोठ्या गोष्ट झाल्यावरच खुश व्हायचं असतं असं काही नाही. आणि या सगळ्यामध्ये कृष्ण आणि मोत्या मस्त बसले तिकडं. आणि आता बाई गाडी फिरून घेत आहे, स्टँड सारखा वापर करताय तिचा. जिकडं भोपळा दिसलं तिकडं तिला ओढून नेतात आणि सगळेजण तिथंच आहेत. आम्ही 1 ते 2 तास भोपळे तोडले, खूप मजा आली. आणि मला वाटलं की आमचा हा अनुभव तुमच्यासोबत शेअर करावा. माझ्या बच्च्याने शूटिंग ऑलरेडी घेतलीच होती, तर मग मी माझ्या व्हिडिओमध्ये ॲड केली आणि ती हिंदी चॅनलवर पण मी टाकली होती. पण सगळ्यांना खूप आवडली म्हणून मला असं वाटलं की मराठीमध्ये पण हा व्हिडिओ गेला पाहिजे. आणि कृष्णाचा मोत्या कॅमेरा बघून पळून गेला. परत तोडले आप्पांनी, असे करत करत सगळे झाडावरचे भोपळे तोडून घेत आहे. नाही तोडले नाही तर वेल खराब होऊन जाईल. आणि माझे मिस्टर तेपतो पाय टाकून उभा आहे, म्हणजे गाडी उड्यायला जाऊ नये म्हणून. आणि इकडं आमचे भाऊजी ताईंना नेण्यासाठी आले होते, ते पण बसलेले आणि ते पण आमची गंमत बघत होते. आणि आमच्या ताईंनी भोपळा असा उचलून आणलाय जसं काही बाहुबलीची महाची पिंड. आणि खूप हसत होते आम्ही त्यांना आणि ते आम्हाला बघून त्यांना पण हसू आवरेना नव्हतं. गाडीची जागा पुन्हा बदलत आहे, म्हणजे स्टँड आमचं किती छान आहे ना मोठंसं. आवडलं तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अरे देखी आम्हाला बाहुबली. Thank you.
आमच्या ताईंनी झेंडूची फुलं तोडून घेतली, कारण त्यांना त्यांच्या गाडी कारमधल्या गणपतीसाठी, आणि आता कार तर आमच्या मुळात येत नाही, खूप रस्ता खराब आहे, म्हणून ही त्यांच्यासाठी बैलगाडीची सवारी तयार आहे. आणि आता याला गावामध्ये घेऊन जातील यामध्ये बसून, कारण आमचा रस्ता इतका खराब आहे की हिवाळ्यात पण गाडी येत नाही, पावसाळ्यात तर बैलगाडी पण नीट जात नाही. बघितलं आहे ना वाटतं बाजूला पुढं गाडी वरती घेऊन गेले. हो एक सेकंड कृष्णा कोण माझे ताईही बैलगाडीतनं चालले. आम्ही त्यांना करत होतो सामान नीट ठेवले होते. ओमला गाडी चालवायची होती पण हा रस्ता खूप खराब होता, म्हणून माझ्या सासऱ्यांनी थोडी चालवली. ओमला बिलकुल सवय नाही, कारण ते सिटीमध्ये नाशिकमध्ये राहतात आणि गावातून कधीतरी येतात आणि तेव्हाच असं गाडी चालवायचं. त्यामुळं आणि रस्ता बघा तर चांगला रस्त्याला गाडी दिली आणि कसं चालवताय असं वाटत नाही की त्यांना गाडीची सवय. बसू सरळ मामा, काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला असेल तर सांगा. या वर्षी त्यांनी चौथीची स्कॉलरशिप पण मिळवली, त्याबद्दल त्यांचं खूप अभिनंदन. सरळच बसतो मी. हा खूप छान अभ्यास करता आणि नवीन शिकण्यामध्ये खूप उत्साही असता, आणि आमचे फॅमिली मेंबर सगळे आम्ही मुलांना जे आवडतं ते करू देतो आणि फक्त त्यांच्या सोबत राहतो, म्हणजे त्यांना काही अडचण आली तर सोडवण्यासाठी त्यांच्या सोबत घाबरून जाऊ नये मुलं म्हणून. आणि आत्याला ओमला गावामध्ये त्यांच्या गाडीपर्यंत सोडून कृष्णा आणि कृष्णाचे बाबा वापस येत आहेत आता. आणि मोत्या बघा, मोत्या कृष्णा दादा उभा आहे स्वागतासाठी. आणि कृष्णा अशी गाडी चालवतो की जशी काही वर्षापासून त्याला सवय. आणि आम्ही इथं गावाकडे महिना महिना असतो तर बाबासोबत नेहमी जातो तो गाडी बैलगाडीमध्ये, त्यामुळे त्याला सवय आणि तो बिलकुल घाबरत नाही, खूप एन्जॉय करतो. मी बघा खराब रस्त्यामधनं पण तो किती छान बैल कुठे आकळायचे काय सोडायची सगळं त्याला कळतं, कारण तो बाबासोबत नेहमी बैलगाडीमध्ये फिरत असतो आणि सहज चालवतो. आणि इतका माझा छोटासा कृष्णा बैलगाडी चालवण्यासारखा मोठा झाला हे बघून मला खूप छान वाटत होतं, पण बिचारा उन्हामध्ये तोंडले कुणाला दिसतोय एवढंसं तोंड झालंय. आणि ओमला आणि आत्याला बाय करायला पण त्याला छान वाटत नव्हतं, कारण त्याला वाटत होतं अजून खूप दिवस राहावं आत्यानी आणि ओमनी, पण त्यांना कामं होते त्यामुळे ते लवकर वापस गेले. आणि आता गाडी पण हा घेऊन आलेत आता घरी, तर सोडून घेऊन बैलगाडी. आणि असं दाखवत होतं की खूप मोठं काहीतरी काम करून आला आहे. आणि बघा तोंड एवढंसं लटकलं आहे उन्हामध्ये, पण तरीही खूप आनंदी होता जाताना, जेवढा खुश होता तेवढा येताना नाही, कारण त्याला ओमला बाय करायचंच नव्हतं उतर आला तर. बघा बस बाजू बस